इकडे ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडनं समन्स बजावण्यात आलंय. आज त्यांची चौकशी सुद्धा होणार आहे. शिवसेना पक्षाच्या निधी संदर्भात शिवसेनेनं आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेनं शिवसेना पक्षाच्या निधी खात्यासंदर्भात चौकशीला सुरुवात केली आहे. आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी अमेय राणे आपल्या सोबत आहेत. अमेय, अनिल देसाईंवरती नेमके आरोप काय आहेत आणि या प्रकरणाची सुनावणी कशी पार पडेल? ज्ञानदा, जेव्हा निवडणूक आयोगानं खरी शिवसेना ही शिंदेची हे जेव्हा घोषित केलं, त्याच क्षणाला शिवसेना पक्षाच्या बँक खात्यातनं 50 कोटी रुपये हे काढून घेण्यात आले आणि यासाठी अनिल जबाबदार हे त्या पदावर असल्याने त्यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. या 50 कोटीच्या प्रकरणी शिंदे गटाकडनं म्हणजे शिवसेनेकडनं तक्रार नोंदवण्यात आली मुंबई पोलिसात. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं. त्यानुसार अनिल देसाई यांना आज चौकशीसाठी पहिलं समन्स बजावलेलं आहे. आज ते चौकशीला हजर राहतात का आणि जर चौकशीला हजर राहिले तर ते या 50 कोटीच्या बद्दल काय भूमिका स्पष्ट करतात हे आज पाहणं महत्त्वाचं ठरेल. परंतु एकीकडे अनिल देसाई यांची लोकसभेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे आणि त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच त्यांच्या विरोधात आता तपास यंत्रणेचं त्रांगडं मागे लागलेलं आहे. त्यामुळे अनिल परब असतील, अनिल देसाई असतील, राजन साळवी, संजय राऊत, एकापाठोपाठ एक शिवसेनेचे जे जे नेते महत्त्वाचे आहेत त्यांच्या पाठी कुठे ना कुठेतरी केंद्रीय आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा कायम असल्याचं या प्रकरणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्ञानदा, अमेय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.